तुला भाऊनी गरज सांगितली या ठिकाणी. आमचा गौरी भाऊ वेगळा आहे. मी तुमच्यासारखा तर होतो पर्यंत बाहेर पडलो. दामदेसारख्या ठिकाणी मी सरपंच झालो 25-26 वर्षी 24 वर्षी 28 वर्षी मी आमदार झालो. एकदा झालो, दोनदा झालो, तीनदा झालो, चारदा झालो, पाचदा झालो, सहा वेळा मी आमदार. तुला भाऊ चार वेळा आमदार झाले, चार वेळा आमदार. तुम्ही सोपं नाही आहे, हे सोपं नाही आहे. तुम्ही एका ठिकाणी व्यक्ती नोकरीला लागले की आयुष्यभर त्या ठिकाणी रिटायरमेंटवर तुम्ही राहता, 60 वर्षापर्यंत राहता. आम्हाला दर 5 वर्षाची परीक्षा द्यावी लागते, लोकांसमोर जावं लागतं, मतं मागावी लागतात. चांगलं काम केलं असेल तर 5, नाहीतर घरी. अनेक लोक आहेत, एकदा पास होतात, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्याला मी शकत नाही नापास. एकदा आमदार होतो म्हणून दुसरं ते पण पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, चार चार वेळा, सहा सहा वेळा ही परीक्षा पास होणं कठीण आहे. तुमच्या मध्ये राहावं लागतं, ते सुखदुःखात राहावं लागतं, तुम्हाला मदत करावी लागते, तुम्हाला सहकार्य करावं लागतं. ते सोपं नाही आहे. आणि मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा प्रामाणिकपणे काम करा, प्रामाणिकपणे काम करा. दुसऱ्याशी स्पर्धा करत असताना आपण कसे पुढे जाऊ, फक्त दुसऱ्याची ताळ वेळेचं काम करू नका. तिथं मला पुढे जायचं आहे म्हणून मी याच्या पाय पाय पडेल, याची लाईन छोटी करेल, त्याची आपली लाईन मोठी करा. मी कसं चांगलं काम करेल, मी या स्पर्धेत कसा टिकेल, ही जिद्द आपल्या मनामध्ये असली. तुम्ही विवेकानंदांना वाचा, मी करतो तरुणाविषयी त्यांचे विचार वाचा, तेवढे त्यांचे विचार आहेत त्यांचे. आणि म्हणून मला वाटतं की तुला तुमच्याकडून त्या देशाला खूप अपेक्षा आहे.